समाजातील प्रत्येक घटकाची प्रगती व्हावी एकमेकांबद्दल आदरभाव प्रेम वाढावे यासाठी जमायते इस्लामी हिंद महाराष्ट्र या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने बारा ते एकवीस जानेवारी दरम्यान शहरात जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत विविध महाविद्यालय आणि रुग्णालयांमधून जनजागृती रॅली काढल्या जात आहेत या मोहिमेला पिंपरी चिंचवड शहरासह देशभरात सर्वच घटकातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती जमायत ए इस्लामी हिंद संघटनेचे केंद्रीय सचिव मौलाना मोहम्मद इकबाल मुल्ला यांनी दिली आहे शांतीशिवाय कोणाची प्रगती होत नाही त्यामुळे समाजात शांती नांदावी एकमेकांबद्दल आदर वाढावा सहिष्णुता नांदावी समाजातील प्रत्येक घटकाची प्रगती व्हावी एकमेकांबद्दल आदर भाव प्रेम वाढावे यासाठी जमावत ए इस्लामी हिंद महाराष्ट्र या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने बारा ते एकवीस जानेवारी दोन दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमे अंतर्गत विविध महाविद्यालय तसेच रुग्णालये यामधून जनजागृती रॅली काढल्या जात आहेत नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती निराशा घालवण्याचा प्रयत्न केला जात असून द्वेष भावनेचा विनाश यावेळी करण्यात येत आहे अशी माहिती जमात ए इस्लामी हिंद संघटनेचे केंद्रीय सचिव मौलाना मुहम्मद इक्बाल मुल्ला यांनी दिली आहे तसेच या मोहिमेला पिंपरी चिंचवड शहरासह देशभरात सर्वच घटकातील नागरिकांचा बुद्धिजीवींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलंय पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेला जमाअत इस्लामी हिंदू संघटनेचे सचिव इम्तियाज शेख या मोहिमेचे समन्वयक अजीमुद्दीन शेख शेख अब्दुल रहमान यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते समाजात अशांतता वाढत आहे शांती नाही दहशतीचे वातावरण निर्माण झाल्यासारखी परिस्थिती झाली आहे प्रत्येकाच्या मनात भीतीची भावना निर्माण झाली आहे असे सांगत मौलाना मोहम्मद इक्बाल मुल्ला पुढे म्हणालेत मागील साडेतीन वर्षांपासून सत्तेत असलेल्या पक्षाची विचारधारा आणि नीती सगळ्यांनाच परिचित आहे विकासासारख्या शब्दांचा वारंवार उच्चार केला जातो मात्र प्रत्यक्षात वास्तविकता काही वेगळीच आहे सध्या समाजात तेढ निर्माण केली जात आहे गुन्हेगारी वाढली आहे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे बेरोजगारी देखील वाढली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत असून हे चिंताजनक आहे समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे सगळ्यांचा विकास करण्याचा वादा सरकारने केला होता परंतु तो पाळा जाताना दिसत नाही असं देखील ते यावेळी म्हणाले ब्युरो रिपोर्ट पुणे